राजा प्रधान आणि सैन्य हे शिकारीसाठी अरण्यात गेलेलं आहे आणि शिकारीसाठी अरण्यात गेल्याच्या नंतर महाराज रस्ते चुकले, राजा रस्ता चुकला, प्रधान रस्ता चुकला, सैन्य रस्ता चुकला आणि एक आंधळं बसलेलं आहे बाहेर. बरं का? आता आंधळं कुणाला म्हणावा? सहज मी आंधळा का, निज निराकार पंथे वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे. आणि तिथे येऊन ते सैन्य पहिलं बाहेर पडलं आणि आंधळ्यापाशी आलं. ते त्या आंधळ्याला विचारत आहे, हे आंधळ्या आमची काही माणसं जाताना इथून पाहिली का? काय म्हणते आता कोण आंधळे? तो म्हणलं मी भीत आंधळा आहे बाबा, मला कसं दिसल? बरं गाव कुठे? म्हणजे डाव्या बाजून गेलं का पुढं गाव आहे. चला आता प्रधान आला. प्रधानाने विचारलं, हे अंध बाबा आमची काही माणसं जाताना तुझ्या लक्षात आली का? हा प्रश्न सुद्धा चुकीचा आहे. ते म्हणले डाव्या बाजूने गेलं की गाव आहे, भेटून जातील. आता आले राजा आला, राजाला जबाबदारी असते. राजाने विचारलं, अंध बाबा आमची काही माणसं जाताना तुम्हाला जाणवली का? हा प्रश्न बरोबर आहे. त्यानं सांगितलं, हो राजन पहिलं गेलं ते तुझं सैन्य होतं, दोन नंबरला प्रधान, तीन नंबरला तू आला. अरे राजाला वाटलं आंधळे पण कामाचं आहे, याला राजवाड्यात नेलं तर काहीतरी फायदा करीन. त्याला न्यू ऍडिशनल पॉवर असते आंधळ्या माणसाकडे. एक अवयव निकामी असला का दुसरा अवयव जास्त काम करतो. आणि मग राजवाड्यात नेलं आणि राजवाड्यात नेल्याबरोबर घोड्या विकायला, घोड्या म्हणजे या पखवाजाच्या नाही, घोड्या विकायला एक व्यापारी आला आणि त्यानं सांगितलं राजानं आंधळ्या बाबाला, सुरदासजी कोणती घोडी घेऊ? म्हणले घ्या, तुकोबरायचं प्रमाण लावतो. म्हणले देवमणी कुणाला म्हणायचं? 10-15 मिनिटं घोड्या चोळल्या आणि मग सांगितलं, राजा डाव्या बाजूची घोडी घे, उजव्या बाजूची घोडी खराब आहे, खोडीला आहे. त्या घोड्या विकणाऱ्याला सुद्धा कळे ना. तो म्हणला आंध बाबा तुम्हाला कसं काय कळालं? म्हणते त्याला काय, गाथा वाचली की सगळं कळते. मग चला 1,00,000 रुपये वाचवले त्या व्यवहारात. राजाला सुद्धा वाटलं आंधळं जास्त दिवस जगलं पाहिजे. आता जगलं पाहिजे म्हणजे खुराक वाढवला पाहिजे, तब्येत चांगली राहिली पाहिजे ना. मग प्रधानाला सांगितलं, प्रधान आजपासून 1 ग्लास दूध देत जा. काय देत जा? 1 ग्लास दूध. झालं 1 महिन्यानं हिरे विकायला व्यापारी घेऊ. म्हणले दे माझ्या हातात आणि लावलं तुकोबरायचं प्रमाण. जो थंड असतो ना तोच हिरा असतो, बरं का? म्हणजे जो डोक्यानं सुद्धा गरम असतो ना तो हिराच नसतो कधी. तुम्हाला कळालं तर नशीब समजा, उद्या सकाळी कळेल, काही काळजी करू नका. ए जो थंड असतो त्याला हिरा म्हणावं. ए सांगितलं डाव्या बाजूचा हिरा घे, हा थंड आहे. झाले 1,00,000 रुपये वाचवले. राजा म्हणला, प्रधान खुराक अजून वाढवा, म्हातारा अजून जगलं पाहिजे. आता 2 चमचे तूप देत जा. पहिलं काय झालं? 1 ग्लास दूध. नंतर आपल्या कामाचं आहे म्हणा ना, तब्येत राहील ना चांगली. ए 1 महिन्यानं अंगठीमध्ये रत्न बसवतो तो व्यापारी विकायला आला रत्न. आंधळ्याला विचारलं कोणतं घेऊ? आंधळे म्हटले काही नाही, एक काम करा, तुकोबरायचं प्रमाण लावलं, मोहरा तोची जगी सुतन जळे अंगी. आणि मग आणलं आणि त्याला धागा बांधला, पेटवलं, जो धागा जळणार नाही ते रत्न खरं. त्याच्यात 1,00,000 रुपये वाचवले. राजा म्हणला, प्रधान म्हाताऱ्याचा अजून खुराक वाढवा. पहिले 1 ग्लास दूध, 2 चमचे तूप आणि आता 2 लाडू द्या. म्हणले बेसनाचे नाही, खारी खोबऱ्याचे. कशाचे? हा आता म्हातारं चांगलं दष्टपुष्ट झालं महाराज. आणि महिन्याभराने विचाराय गेलं हे राजा. म्हणले तुम्हाला काय भूतकाळ भविष्यकाळ कळतो का? म्हणले तुकोबरायची गाथा वाचून कळतंय मला थोडंफार. मग म्हणले माझा भूतकाळ सांगता का? ए ते आंधळा म्हणला, राजा तुझा भूतकाळ फार वाईट आहे, मी सांगू नये, तू ऐकू नये, पण मानसशास्त्र असं सांगते नको म्हणलं का ते पहिलं करते माणूस. काय करत? एखाद्याला म्हणलं ना तू आता नगर या वेळेस नको वारा प्रभागामध्ये, तुझं काय व्यवस्थित वातावरण नाही, ते म्हणते वाटोळं झालं तरी चालेल, 2 खोल्या 1 इन 2 रूम 1 इन पण म्हणलं लढणार मी. काय का होऊ द्या? काय ते माणसाला नको म्हणलं का जोरात करते? आज टीव्ही पाहू नको पोरांना म्हणलं का ते पाहताय महाराज त्या दिवशी. ए माणसाची वृत्तीच ती आहे. मग माणसानं चिंतन करावं. ए त्याला आंधळ्यानं सांगितलं नको म्हणल्यावर राजाला उत्सुकता वाढली. ते म्हणते सांगितलं पाहिजे. आंधळा म्हणला 2 अटीवर सांगेल, एक तर मला शिक्षा करायची नाही आणि माझा खुराक बंद करायचा नाही. हुशार होतं माणूस. त्यानं अग्रीमेंटच करून घेतलं राजाकडून, बस खुराक बंद नाही आणि शिक्षा करायची नाही. आणि मग म्हणले सांगा आता, अग्रीमेंटवर सह्या झाल्या दोघांच्या. म्हणले सांगा आता. मग आंधळ्यानं सांगितलं, राजा तू राजेच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. मायक काय पाहता दावलं ते तलवार घेऊन. आणि मग सांगितले, राजा पहिलंच काय सांगितलंय, शिक्षा करायची नाही आणि खुराक बंद करायचं नाही. आता तुम्ही पक्के झाले हो माझ्याबरोबर, तुमचं कीर्तन पाठच होणार.
आणि मग सांगितलं म्हणले राजा गेला ऐक आणि आईला म्हणते आई मी कोणाच्या पोटचा आहे. आई म्हणते बाबा झालं गेलं गंगेला मिळालं ना आता तुझ्या डोक्यात कोणी काय बरं. तो म्हणला आई सांग मी कोणाच्या पोटचा आहे. आई म्हणली बरोबर आहे तू आचार्याच्याच पोटचा आहे. मला पोरं होत होती मरत होती आचार्याची बायकोन मी एकाच दिवशी बाळंतीण झाले. माझं मिलेलं पोरग तिच्या पुढे ठेवलं तिला काही धन दिलं आणि तिचं जिवंत पोरग आणलं तो तूच तुला लहानाचा मोठा केला आईप्रमाणे जीव लावला आज तुला राजा केला. आणि मग तिच्या डोक्यात विचार आला का हे सगळं घडलंय काही वर्षापूर्वी आणि आंधळ आणलंय 5 महिन्यापूर्वी. मग त्याला कसं काय कळलं मी आचार्याच्या पोटचा याला ना आंधळ्या काही विचार आहे. आंधळ्या म्हणते बाबा तुम्हाला कसं काय कळालं मी आचार्याच्या पोटचा आहे. म्हणले काय नाही तुकोबऱ्याची गाथा वाचली का कळत म्हणले सुबंध कसा जोडायचा कोणाशी स्वभावावरून सगळं समजावं लागतं. म्हणले कसं काय म्हणले बघ राजा मी घोड्यांमध्ये तुझे 1,00,000 रुपये वाचवले. तू जर राजाच्या पोटचा असता तर मनगटातलं ब्रासलेट काढून कड काढून माझ्या अंगावर फेकला असतो. तो दिलं काय 1 ग्लास दूध. राजा तू जर राजाच्या पोटचा असता अरे तुझे हिऱ्यांमध्ये 1,00,000 रुपये वाचवले रे. तू गळ्यातले सोनचैन फेकले असती माझ्या अंगावर तो दिलं काय 2 चमचे तूप. राजा अरे तू जर राजेच्या पोटचा असता तर रत्नामध्ये 1,00,000 रुपये वाचवले. तू अंगठी काढून फेकून दिले असती दिले काय 2 लाडू. राजा 1 ग्लास दूध 2 चमचे तूप 2 लाडू ही लक्षणं राजाची नाही ही आचार्याची आहेत. कोणाची तुम्हाला जर कळालं विठाला विठा